दिनांक 3 अगस्त 2024 शनिवार को ग्रामीण अस्पताल सिहुरा में विधायक राजू मानिकराव जी कारीमोरे एवं मित्र परिवार ने सामान्य स्वास्थ्य एवं रोग निदान निशुल्क शिविर का आयोजन किया। विशेष अतिथि में दीपमाला भवसाकर पंचायत समिति सदस्य तुमसर रंजना दिनेश दुर्कर सिहुरा सरपंच ओंकार रामटाले अध्यक्ष असंगठित सेल तुमसर कादर अंसारी राहुल भावसाकर राजेंद्र ढापले जिला परिषद सदस्य बालेराव तुर्कर तुमसर यशिन छारे अल्पसंख्यक के अध्यक्ष तुमसर संदीप दाहट प्रदीप भरनेकर नानू परमार कमलेश बोगचे सुनील मल्लेवार रिंकू ठाकुर अविनाश पटले नौशाद शेख मुकेश मालेवर सभी अधिकारी व कर्मचारी मौजूद रहे। उस समय महा आरोग्य शिविर में सभी मरीजों का ECG नेत्र रोग मेडिसिन सर्जरी स्त्री रोग बाल रोग कान नाक गला पित्त त्वचा रोग श्वास रोग एवं सभी रोगों का इलाज किया गया। साथ ही शिविर से ही 2000 मरीजों को लाभ मिला है, जिनमें से 400 मरीजों को चश्मा वितरित किया गया और जल्द ही 47 मरीजों को ऑपरेशन के लिए नागपुर भेजा जाएगा, ऐसी जानकारी मरीजों को दी गई है। भारी बारिश में भी शिविर में नागरिकों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है। शिविर में चाय नाश्ता भोजन की व्यवस्था भी दी गई है, आए हुए नागरिकों ने इसका लाभ लिया। वहीं तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र में 32 स्थानों पर महा आरोग्य शिविर का आयोजन किया गया है। स्थान पर जिला परिषद क्षेत्र के अनुसार योजना बनाई गई है और लोग इसका अधिक से अधिक लाभ उठाएं और अपने स्वास्थ्य को स्वस्थ रखें, ये बात विधायक राजू मानिकराव जी कारीमोरे ने की। 3/8/2024 रोजी अपन महाराज आयोजन करता है आणि त्यांचा सर्व आपला उपचार वगैरे आपला होत आहे। काही रेखो आपला रुग्ण हे आपला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपला पाठवण्यात येणार आहे। या हा महाआरोग्य रोगनिदान शिबिर घेण्याच्या मागचा कारण आहे, आपला जो भाग आहे हा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपण आपल्या शरीराकडे पाहिजे त्या प्रमाणात आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरात कोणत्या व्याधा उद्भवल्या हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे ते आपला त्याची परिस्थिती प्रकृती खालावते आणि मग आपला आखरी स्टेजवर गेल्याच्या नंतर त्या आपला त्याच्या आपला रुग्णाच्या किंवा त्या बिमारीचं निदान लागतो। तर ह्या गोष्टी आपला या गोष्टीचा शोध लागावा, आपला आरोग्य सुदृढ राहावे, सर्वांना आपला चांगला आरोग्य लाभावे, चांगला उपचार व्हावा यामागचा हा आपला हेतू आहे। जीवनात जर आपल्याला माणसाला काही आपला कमवायचे असेल तर त्यांनी निरोगी काया कमवले पाहिजे। निरोगी काया कशी ठेवावी हे आपल्या हाती असते, परंतु त्यानंतरही या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एवढे व्यस्त असतो का आपल्याला कोणती ना कोणती व्याधी आपल्याला लागत असते, आपण शरीराकडे तेवढा लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपण कुठे ना कुठे आपला खालावतो किंवा निष्काळजीपणामुळे त्या गोष्टी उद्भवत असतात। या सर्व गोष्टीच्या या ठिकाणी आपला निदान आपला लावणार आहोत, डॉक्टर लोक लावणार आहेत, तर त्याचा फायदा हा आपल्या ग्रामीण भागातील गोरगरिबांना शेतकऱ्यांना आपला मिळणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात माता भगिनीसुद्धा आपला या ठिकाणी आलेल्या आहेत, कार्यकर्ता आपला सर्व आपला जीवमान आपला भिडलेले आहेत, सर्व काम करत आहेत आणि रुग्णांची सेवा करत आहेत। हे सर्व पाहून आम्हाला आपला या अभियानाला खूप समाधान वाटत आहे आणि सर्व आपला या परिसरातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि त्यांना सुदृढ आयुष्य आपला लाभो हीच ईश्वरासाठी प्रार्थना। NBC News के लिए सिहोरा से रणधीर नेमा की रिपोर्ट।